शहर के अजनी पुलिस थाना अंतर्गत आने वाले रामेश्वरी स्थित इलाके से शनिवार की सुबह एक बेहद ही हैरतअंगेज मामला सामने आया, जहां प्लंबर पति ने अपनी पत्नी पर एसिड जैसा ही एक पदार्थ फेंका। प्रारंभिक जांच में सामने आया कि जो पदार्थ पीड़ित महिला पर फेंका गया था वो नल साफ करने के लिए इस्तेमाल में आने वाला एक एसिड है। शनिवार सुबह सामने आए इस मामले से परिसर में तनाव का वातावरण है। इस संदर्भ में पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने अधिक जानकारी साझा की। शनिवार की सुबह अजनी पुलिस थाना अंतर्गत आने वाले रामेश्वरी इलाके से एक बेहद ही दिल दहलाने वाला मामला सामने आया। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार पीड़ित सविता जेंगठे ये रोज की तरह अपने काम पर जा रही थी। इसी बीच आरोपी पति सुरेश जेंगठे ये विपरीत दिशा से आया और पीड़ित पर एसिड जैसा ही एक पदार्थ फेंक कर फरार हो गया। इस मामले में तत्काल पीड़ित को मेडिकल में उपचार के लिए ले जाया गया। वहीं पुलिस भी तुरंत एक्शन मोड में आ गई और गरिमत ये रही कि आरोपी पति का ये संपूर्ण कृत्य सीसीटीवी में कैद हो गया, जिसके आधार पर कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी पति को तुरंत ही हिरासत में ले लिया। इस संदर्भ में पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने अधिक जानकारी साझा की। सकाळी 9:30-10 चे सुमारास एका महिला साइकिल वर जात असताना काही अनोळखी इसमानी मोटरसायकल वर असताना त्यांनी काही एसिड सारखे द्रव्य त्यांनी या महिलावर टाकले होते अशी माहिती आली होती। त्या अनुषंगाने त्यांना तात्काळ हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आली होती आणि त्यांना त्यांचे इथे उपचार सुरू आहे। या प्रकरणात तात्काळ सगळे पथक पोलीस पथक तपासमध्ये लागले होते आणि यामध्ये या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी हे महिलांचे पती आहे जे वेगळा राहत होते। त्यांनी काही प्लंबरचे काम करत आहे आणि बाथरूममध्ये यूज होणारे काही केमिकल्स एसिडसारखे काही केमिकल्स त्यांनी महिलावर टाकले असल्याचे निष्पन्न झालेली आहे। ते त्यांची वैयक्तिक कारणांनी टाकले असल्याचे प्रथमदर्शनी तपासामध्ये समोर येते। महिलांचे प्रकृती आम्ही बघितलेले आहे, त्यांना आतापर्यंत काही अशा विशेष जखमा आढळून येत नाही, तरी पण बर्न इंजुरीज कधी कधी थोडा वेळात दिसते आणि मॅनिफेस्ट होते, म्हणून त्या वॉच ऑब्झर्वेशनमध्ये डॉक्टर्सनी ठेवलेले आहे। आमचे लोक इथे आहे आणि सर्व दिशेने तपास सुरू आहे। सध्या एकंदरीत घटना घडलेली आहे, आरोपी अटक करण्यात आलेली आहे, आरोपी त्यांचे हजबंड आहे जे वेगळा राहतो। आत्ता जे काही त्यांचे ग्लोव्स होते ते ताब्यात घेण्यात आलेले आहे, ते फॉरेन्सिकसाठी ऑलरेडी पाठवण्यात आलेली आहे। एक्झॅक्टली केमिकल कॉम्पोजिशन काय होता ते त्या केमिकल एक्झामिनेशन नंतरच निष्पन्न होईल। आरोपी जे अटक करण्यात आलेली आहे आणि जे केमिकल त्यांच्याकडे मिळालेले आहे ते बाथरूममध्ये नल साफ करण्यासाठी काही एसिड सारखे हे आहे जे त्यांनी यूज केलेली आहे। हे आतापर्यंत जखमा आतापर्यंत कोणताही मॅनिफेस्टेड असलेले जखम सध्या दिसून येत नाही असे डॉक्टर्सचे म्हणणं आहे, तरी पण जशा मी सांगितले बर्न इंजुरीज कधी कधी उशिरा मॅनिफेस्ट होते, ऑब्झर्वेशनमध्ये आहे, आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत। बता दें कि आरोपी पति और पत्नी में पारिवारिक विवाद चल रहा था, जिसके चलते एक लंबे अरसे से वो एक दूसरे से अलग रह रहे थे। आरोपी पति पेशे से प्लंबर है तो वही पत्नी बर्तन मांझने का काम करती है। उन्हें 14 साल का लड़का और 12 साल की लड़की है, जो पीड़ित के पास ही रह रहे थे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।